आज आपण शिकूया कोटी कोन आणि पूरक कोनांची उदाहरणे बरोबर आणि चूक विधाने ओळखा दोन लघु कोन म्हणजेच ॲक्यूट अँगल्स कोटी कोन म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असू शकतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की जर कुठल्याही दोन कोनांची बेरीज नव्वद अंश असेल तर त्यांना परस्परांचे कोटी कोन म्हणतात आणि जर कुठल्याही दोन कोणांचे बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर त्यांना पूरक म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात या आधारे चला शोधूया दिलेले विधान बरोबर आहे का चूक आपण नव्वद अंशाच्या कोणाला विभागून दोन कोण बनवले तर ते लघुकोण होतील म्हणजेच दोन लघुकोण कोटी कोण असू शकतात म्हणूनच हे विधान बरोबर आहे दोन लघुकोण पूरक कोण असू शकतात चला शोधूया दिलेले विधान बरोबर आहे का चूक समजा कोण ए आणि कोण बी लघुकोण आहेत याचा अर्थ होतो की कोण ए नव्वद अंशापेक्षा लहान आणि कोण बी नव्वद अंशापेक्षा लहान आहे जर आपण दोन्ही कोणांच्या जोडीची बेरीज केली तर आपल्याला कोण ए अधिक कोण ची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी मिळेल यातून हे कळते की दोन लघुकोण पूरक कोण नसतात म्हणजेच दिलेले विधान चूक आहे दोन विशाल कोन ऑप्ट्यूज अँगल्स कोटी कोन असू शकतात चला शोधूया हे विधान बरोबर आहे का चूक समजा कोन ए आणि कोन बी विशाल कोन आहेत याचा अर्थ असा की कोन ए नव्वद अंशापेक्षा मोठा आणि कोन बी नव्वद अंशापेक्षा मोठा आहे जर आपण या दोन्ही कोणांची बेरीज केली तर आपल्याला कोन ए अधिक बी ची बेरीज नव्वद अंशापेक्षा जास्त आहे यातून हे कळते की दोन विशाल कौन, कोटी कोन असू शकत नाहीत म्हणजेच हे विधान चुकीचे आहे दोन विशाल कोण पूरक कोण असू शकतात आपण हे सांगू शकता का की हे विधान बरोबर आहे का चूक विचार करा चला आम्ही सांगतो समजा कोण ए आणि कोण बी विशाल कोण आहेत याचा अर्थ असा कोण ए आणि कोण बी नव्वद अंशापेक्षा मोठे आहेत जर आपण दोन्ही कोणांची बेरीज केली तर आपल्याला कोण ए अधिक कोण बीची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त मिळेल यातून हे कळते की दोन विशाल कोण पूरक कोण असू शकत नाहीत म्हणजेच हे विधान चुकीचे आहे लक्षात ठेवा जर एक कोन लघु कोण असेल आणि दुसरा विशाल कोण असेल तर त्याची बेरीज एकशे ऐंशी अंश असू शकते म्हणजेच ते पूरक होऊ शकतात दोन काटकोन म्हणजेच राइट अँगल्स कोटी कोण असू शकतात जसे की आपल्याला माहीत आहे दोन काटकोन कोटी कोन होऊ शकत नाहीत कारण एकशे ऐंशी अंश असतात जे नव्वद अंशापेक्षा मोठे आहे म्हणूनच दोन काटकोन कोटीकोन होऊ शकत नाहीत म्हणूनच हे विधान चूक आहे दोन काटकोन पूरक कोण असू शकतात जर आपण दोन काटकोनांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंशी येईल म्हणूनच ते दोन पूरक कोण आहेत म्हणजेच हे विधान बरोबर आहे बरोबर विधान आणि चूक विधान शोधताना आता तुम्हाला हे कळले असेलच की दोन लघुकोण परस्परांचे कोटीकोण असू शकतात पण ते पूरक कोण होऊ शकत नाहीत दोन विशालकोण परस्परांचे ना कोटीकोण असतात ना पूरक कोण असतात दोन काटकोण परस्परांचे कोटीकोन नाही होऊ शकत पण पूरक कोण असू शकतात आज आपण शिकलो कोटीकोण आणि पूरक कोणांची उदाहरणे